का चहाचं भांड? चहाचं भांड मला वाटलं हे भाताचं असेल. आपल्याकडे भात यात शिजतो. मोठ्या बाईंची जागा कोण घेणार आता? झी मराठीवरच्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील अंजली जोशींनी म्हणजेच मोठ्या बाईंनी मालिका सोडली आहे. हे कलाकार मालिका का सोडतायत? परत चॅनलचा दबाव तंत्र आहे की प्रोड्युसरचे काही प्रॉब्लेम्स आहेत? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. किरण माने यांच्या प्रकरणानंतर घडणाऱ्या घटनांमुळे कलाकारांनी मालिका सोडण्याकडे गंभीरपणे बघितलं जात आहे. आपल्याला एकत्र खोलीत भेटायला 4 दिवस लागले आणि आपले वीर लग्नाआधीच होणाऱ्या बायको सोबत फ्लॅट मध्ये अडकले. अगो बाई, अहो चला लवकर चला. आज मोठ्या बाई म्हणजेच अंजली जोशी यांनी मालिका सोडण्यामागचं कारण जरी समोर आलं नसलं तरी लवकरच याचे अपडेट येतील अशी आशा आहे. झी मराठीवरच्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे. अल्पावधीतच मालिकेनं प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय. पूजा नेमकी आहे कशासाठी? घरातलं वातावरण प्रसन्न राहावं म्हणून पूजा ठेवली आपण. पण नव्या सुनेला माहिती ना घरात पूजा येते. जागा अर्जुन, जा बोलवून आणखी. हो. मालिकेत मोठ्या बाई म्हणजेच सिद्धार्थच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंजली जोशी यांनी मालिका सोडली आहे. मालिकेतील मोठ्या बाईंचं हे पात्र अत्यंत समंजस आणि विचारी पात्र आहे. घरी बसून अमेरिकेच्या कंपनीसाठी इंटरव्ह्यू देत होता. तुम्हाला सगळ्यांना धक्का बसेल म्हणून खोटेपणाची हद्द पार केली त्यांनी. तिला एकत्र कुटुंब नको. त्यांचे पात्र सगळ्यांनाच खूप आवडायचे पण आता त्यांनी या मालिकेतून निरोप घेतलाय त्यामुळे सगळ्यांनाच दुःख झालं. चहा यात बनतो. कुटुंब कितीही मोठं असलं तरी चूल एक असली ना की घर बांधलेलं राहतं. आता त्यांच्या जागी येणारी नवीन व्यक्तिरेखा कशी असेल आणि हे पात्र ती व्यक्ती नीट निभावू शकेल का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झालाय. आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बसून बघता यावी अशी ही मालिका. ह्या व्हॅलेंटाईन डे आहे, नवऱ्यासोबत वेळ घालवायचा तर ही मैत्रिणी सोबत धम्माल करते. अरे पण मग तू कुठे होतास इतका वेळ? ते माझ्या पण लक्षात नाही आलं, देवळात गेलो होतो ना मी. मालिकेत प्रत्येक स्वभाव गुणाचे प्रत्येक वयोगटातील पात्रांचा समावेश आहे त्यामुळे अगदी कोणत्याही वयाच्या व्यक्तीने बसून ही मालिका पाहिली तरी त्याला कंटाळा येणार नाही. त्या जुन्या वस्तू बाहेर काढण्याआधी जुनी माणसं बाहेर काढायला हवी. लाज नाही वाटत तुला असं बोलायला? यावर्षी झी मराठीने अनेक नवीन विषय घेऊन मालिका आणल्यात. अशीच आजच्या 21व्या शतकात एकत्र कुटुंब पद्धत काळाआड होत असल्यानं कुटुंबाला बांधून ठेवणारी नाती जपणारी ही मालिका सध्या खूप लोकप्रिय आहे. तुला काही हक्क नाहीये सिद्धूला त्रास द्यायचा. अगं बघ काय अवस्था झाली आहे त्या मुलाची. सिडला काही झालंय का? हो. काय केलं नाही त्याने तुझ्यासाठी? का खोटं बोललीस त्याच्याशी? मला एकदा बोलू दे त्याच्याशी. खबरदार. मालिकेतील सगळी पात्र देखील खूप चांगल्या पद्धतीने रेखाटली आहेत. यात मुख्य भूमिकेत हार्दिक जोशी आणि अमृता पवार हे कलाकार दिसतात. सीड आणि अदितीची ही जोडी महाराष्ट्रातील प्रत्येकाला आवडते. त्यांची प्रेम कहाणी देखील पाहायला सगळ्यांनाच आवडते. अशातच आणखीन एक माहिती समोर येते की या मालिकेतील आणखीन एका अभिनेत्रीने मालिकेचा निरोप घेतलाय. याशिवाय आप्पा म्हणजेच अभिनेता प्रशांत गरुड यांनी देखील मालिका सोडल्याच्या चर्चा आहेत. अशाच आणखी नवनवीन अपडेट्ससाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.